संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांकडून औरंगाबादमधील पळसखेड येथील रानकवीला एक निरोप जातो. त्यांच्या आगामी चित्रपटासाठी नादो महानोरांनी गीत लेखन करावं अशी त्यांची इच्छा असते. महानोरांना हा त्यांच्यासोबत कुणीतरी केलेला विनोद वाटतो, ते दुर्लक्ष करतात. मग स्वतः गान सम्राज्ञी लता मंगेशकर महानोरांना निरोप पाठवतात आणि मग तयार होतात ती जयत रे जयत मधील अमीट गीतं. मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. जयत रे जयत मधील हे गाणं असेल किंवा सर्जामधील मी काट्यातून चालून थकले हे गाणं असेल, आपल्या गीतांमधून रानातलं जीवन जिवंत करणारा कवी आज आपल्यातून निघून गेलाय. चित्रपट गीतांमुळे नाधूंना प्रसिद्धी मिळाली असली तरी त्यांचा जीव रमला तो रानावनात. मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा रानकवी नाधू महानोर यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालंय. औरंगाबादमधील जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या जवळ पळसखेड या गावात नाधू महानोरांचा जन्म झाला. त्यांचं शालेय शिक्षण पळसखेड पिंपळगाव शेंदुर्णी इथं झालं. त्यानंतर जळगावला ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेले. मात्र पहिल्याच वर्षात ते शिक्षण सोडून परत गावी आले आणि शेती करायला लागले. नाधूंवर बालकवी बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांचा प्रभाव, तोच वारसा त्यांनी पुढे चालवला. पळसखेडची गाणी म्हणजेच मराठवाड्यातील लोकगीतांचा खजिना त्यांनी महाराष्ट्रासाठी आपल्या रानातल्या कवितांमधून खुला केला. साने गुरुजींच्या विचारांचाही पगडा त्यांच्या कथा कवितांमधून जाणवतो. जगाला प्रेम अर्पावे हा त्यांचा कविता संग्रही प्रसिद्ध आहे. यासह पांझड, गंगा वाहू दे निर्मळ, पावसाळी कविता, दिवे लागणीची वेळ हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. अजिंठा ही त्यांची दीर्घ कविता 1984 प्रकाशित झाली. त्यांचं अजिंठ्यावरील प्रेम 2011 नितीन चंद्रकांत देसाई निर्मित अजिंठा चित्रपटातूनही दिसून आलं. नाधो महानोरांनी जयत रे जयत या 1977 प्रदर्शित चित्रपटापासून गीत लेखनास सुरुवात केली. या चित्रपटामधील सर्वच गाणी आजही मराठी रसिकांच्या पसंतीस उतरणारी आहेत. त्यासोबतच सर्जा या चित्रपटालाही त्यांच्या गीतांनी एक वेगळीच उंची दिली. केवळ कथा कविता आणि गीतांमध्येच नाधो महानोर सीमित नव्हते, तर शेतीविषयीही त्यांना अपार प्रेम. कापूस खोडवा, शेती, आत्मनाश व संजीवन अशी शेतीविषयक पुस्तके त्यांनी लिहिली. 1978 विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती झाली. या काळातील त्यांची भाषणे ही माणसाच्या काळजाचा ठाव घेणारी होती असं शरद पवारांनी म्हटलंय. रानावनावर पावसावर गाणी लिहिणाऱ्या या कवीचं निधनही पावसाळ्यात आणि तेही श्रावणातच झालंय. नाधो महानोर या रानकवीला आपलं महानगर माय महानगरकडून भावपूर्ण श्रद्धांजली.